पिंपरी चिंचवड परिसरात आणखीन एका पोलीस स्टेशनची भर पडली आहे. चिखली पोलीस स्टेशनचं उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा बसण्यात नक्कीच उपयोग होईल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्याचं उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलंय. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्री बापट यांना कासारवाई येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी संबंधित प्रश्न विचारला. तसेच पिंपरी येथील एच ए मैदानावर आढळून आलेल्या अल्पवयीन मुलींच्या संशयास्पद मृतदेहाच्या संदर्भात त्यांना विचारणा करण्यात येणार होती. परंतु कासारसा येथील अत्याचाराच्या प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. ही पत्रकार परिषद नसून हा उद्घाटन सोहळा आहे असं म्हणत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरून काढता पाय घेतलाय. त्याचबरोबर गाड्यांची कमतरता आणि पोलिसांचं संख्याबळ पुरेसं लवकरच उपलब्ध करून देण्याचं आश्वासन बापट यांनी दिले. पुणे शहराची लोकसंख्या 60 लाख आहे सर. आमची लोकसंख्या, आमच्या आधीची लोकसंख्या 40 लाख आहे. पुणे शहरामध्ये गेल्या वर्षभरात 13,885 गुन्हे दाखल झाले, तर आमच्या भागामध्ये सुमारे 8,000 गुन्हे दाखल झालेले आहेत सर. पुणे शहरामध्ये सुमारे 1,000 ऑफिसर, पोलीस ऑफिसर उपलब्ध आहेत. आमच्याकडे 150 अधिकारी उपलब्ध आहेत. पुणे शहरामध्ये 9,000 पोलीस कर्मचारी आहेत. आमच्याकडे फक्त 2,000 पोलीस कर्मचारी आहेत. पुणे शहरामध्ये 300 क्लरिकल स्टाफ आहे. आमच्याकडे सध्या फक्त 15 क्लर्क उपस्थित आहेत. पुणे शहराला 866 चारचाकी वाहने आहेत. आमच्याकडे फक्त 42 वाहनं आहेत. पुणे शहरामध्ये बीट मार्शलसाठी 550 टू व्हीलर आहेत. आमच्याकडे फक्त 45 आहेत. आणि सर, अशा विषम परिस्थितीमध्ये हे पोलीस स्टेशन कार्यरत झालेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासारसाई येथे दोन मुलींवर 15 दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती. यातील गुन्हेगारांना कोणत्या प्रकारची शिक्षा देणार आणि पीडित मुलींच्या कुटुंबियांचं पुढं काय असा प्रश्न विचारला असता पालकमंत्री गिरीश बापट यांनी जबाबदारी धुडकावत या विषयावर बोलण्यास नकार दिलाय.